पाचवीमध्ये शी फेल टू टाइम्स, अगेन इन सेवन स्टँडर्ड शी फेल टू टाइम्स. मग नंतर मला असं वाटलं काय करू, आय वॉन्ट यू दॅट थँक यू अजून आणखी कुठे तिला काय करता येईल. तर आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल द टीचर्स की त्यांनी सांगितलं अगं इथे मागे एक शाळा आहे फिनिक्स म्हणून, हां फिनिक्स स्कूल, तर ती स्पेशल मुलांची शाळा आहे, तर तिला तिथे. आणि रिअली इट वॉज अ वंडरफुल डिसिजन की मी तिला शिफ्ट केलं तिथे. आपण केलं होतं त्या शाळेत, आणि मला जवळही होतं त्यामुळे बघायला जायला तिला नाही मला सोयीचं पडायचं. तर तिथे तिच्यामध्ये इतकं ट्रान्सफॉर्मेशन झालं, जेव्हा ती म्हणजे नॉर्मल शाळेमध्ये होती तेव्हा ती म्हणजे तोपर्यंत डहाणूकरमध्ये साध्या रस्त्यात क्रॉस करणंसुद्धा इट वॉज डिफिकल्ट फॉर हर. आलो ना एक ती कधीही क्रॉस करतो ना काय माहिती करतो. पण एक गोष्ट होती की ही मुलं शिकवायला लागलो पण ते शिकतात, असं नाही की ॲडॅमंटली देवी सेना नाही मला हे नाही करायचं म्हणजे असं. अक्षरशः काळजावर दगड ठेवून तिला मी एकटीने बसने जायला शिकवलं, अर्थात याचा खूप मोलाचा वाटा माझ्या मोठ्या मुलीचा आहे शालकाचा. ही शी ऑलवेज यूज टू बी डिफाईंड हर. आणि ती इतकी मग हे झाली की ती फिनिक्समध्ये तिने टेन्थ केलं, म्हणजे ती शाळा टेन्थपर्यंतच होती. आता तिने नॉर्मल आपलं एस एस सी नाही केलं, एनओ एन आय ओ एस म्हणून, हां एन आय ओ एसमध्ये दिल्ली बोर्डचं तिने टेन्थ केलं, जिथे चॉईस आहे सब्जेक्ट्सना. यू कॅन डू टेन्थ स्टँडर्ड विदाऊट मॅथ्स, आणि सायन्समध्ये पण तुम्ही एखादं होम सायन्स वगैरे असं घेऊ ते केलं. त्याच्यानंतर मग बारावी तिने याला डेक्कन जिमखान्यावर, आता मला नाव आठवत नाही त्या इन्स्टिट्यूटचं, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे, तिथे बारावी तिने बसनी जाऊन येऊन केलं, इतका तिच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. पण नंतर काय झालं की ही मुलं अशी आहे की जरी बारावी केलं तरी एक नॉर्मल बारावी मुला यमुनेची आणि हिचं बारावी ह्याच्यामध्ये देर इज अ ट्रिमेंडस डिफरन्स. कारण काय, नॉर्मल बारावी झालेला मुलगा त्याला व्यवहार ज्ञान असतं तसं ह्यांना नसतं, त्यामुळे ऑन देअर ओन दे कॅन नॉट डू एनिथिंग विदाऊट आवर हेल्प असं. आणि अनफॉर्च्युनेटली असं झालं की अंधेरीला असताना म्हणा किंवा नंतर मी जेव्हा हाजिरा वगैरे तिथे असताना तिला मला काहीच पुढे करतं, कारण तिथे हाजिरा यू नो हाऊ रिमोट इट इज अबाउट 27 किलोमीटर्स फ्रॉम सुरत, त्यामुळे तिथे मला काहीच करता आलं नाही तिच्यासाठी. तरी सुद्धा ती कॉम्प्युटरचं बेसिक हे तिने केला कोर्स. मग नंतर आम्ही पुण्याला आल्यानंतर तिने दोन तीन ठिकाणी असं छोटे छोटे जॉब्स असे केले तिने, आणि स्वतः जायचे बसनी वगैरे असं केलं तिने. नंतर मग मराठी टायपिंग शिकली ती, आणि मग आम्ही तिला हे आणून द्यायचो, कामं आणून द्यायचो, म्हणजे अगदी कादंबऱ्या वगैरे पण असायच्या, आणि ती टायपिंग करायची, आम्ही तिला हेल्प करायचो दोघं जण, अशा तऱ्हेने चाललं होतं व्यवस्थित. पण आता यामध्ये कोविडमुळे सगळंच परत हे झालं, ते कामही बंद झालं, आणि आफ्टरवर्ड शी हॅज सम प्रॉब्लेम, हेल्थ प्रॉब्लेम लाईक आर्थरायटिस, त्यामुळे तिचे दोन्ही बनगटं दुखायला लागली, त्यामुळे शी कॅन नॉट डू इट एन, त्यामुळे ते तर घरी असते. तर आम्ही आता तिघं जण इथे असतो, मुलगी मोठी मुलगी असते ठाण्याला, तिला म्हणजे दोन नाती आहेत मला, एक बारावी झाली आता पास आणि एक आता सातवी झाली. आय एम व्हेरी हॅपी दॅट बोथ माय ग्रँडमदर्स आर डूइंग व्हेरी वेल इन स्टडीज. मोठीला 96% मार्क होते 10वीला, आता जरा ती हे झाली थोडी नर्वस, कारण तिला 88 मिळाले, शिवाय अबाव 90. पण गुड दॅट शी गॉट ॲडमिशन इन अ गुड कॉलेज, म्हणजे थर्ड क्लासला का होईना तिला याला ॲडमिशन मिळाली, त्यामुळे शी इज हॅपी. असं साधारण आहे सगळं, आता ती घरी असते ज्यामुळे मी काही फार घरीच आहे, मग तुम्ही त्यांचा अभ्यास घेता का नाही घेत? तुम्ही त्यांचा अभ्यास घेता का नाही घेत? तुमच्या ग्रँड डॉटर्सचा, तुमच्या नातवंडांचा? ओके, मग भेटल्यानंतर टेस्ट वगैरे पटकन येत. म्हणजे मोठ्या नातीचं 11वीचं म्हणजे मी कधी म्हणजे 11वीला शिकवलेलं पण नाही,
म्हणजे आधी तू मला शिकवशील का, म्हणलं मी शिकवीन पण मला आधी थोडस अभ्यास करायला लागेल, कारण अकरावीला मी कधी मला पुस्तकं पण माहिती नाही अकरावीची. तर तिचं एक वर्ष मी अकरावीचं तिचं ऑनलाईन बदामीकर माझ्या भावाच्या बॅच मध्ये होता, सहा वर्षाने जुनियर आलोक बदामीकर ना. तुम्ही ज्योग्राफी शिकवायचे ना? नाही नाही, ज्योग्राफी ऍक्च्युली वॉज माय टर्निंग पॉईंट. म्हणजे हरी टीचर नाही, बिकॉज मला कारण मला कसं आठवते की आठवी का नववीपर्यंत मी अभ्यास बिलकुल करायचा नाही, पण मी सेकंड युनिट असताना ज्योग्राफी पण फेल झालो, 20 पैकी काहीतरी 5 मार्क पडले. मग त्यास दॅट इज द ओनली टाईम मला क्राईड, आणि नंतर मग मी स्वतः अभ्यास करायला लागलो, मग जरा पिकअप झाला, त्यामुळे दॅट आय रिमेंबर. आणि खरं सांग ना, म्हणजे आपल्याला आपण आवडती लाईन मिळणं किंवा आपल्याला आवडीच्या याच्यामध्ये शिकायला मिळणं खूप रेअर, खूप रेअर. कारण मला ना मी बी एस सी केलं, त्याच्यानंतर बी एड केलं म्हणजे काय, मला कधीही टीचिंग लाईनची आवड नव्हती. आय नेव्हर वॉन्टेड टू बी अ टीचर. पण म्हणजे लग्न झालं तेव्हा काय होतं, लग्न म्हणजे इट वॉज ऑन क्रायटेरिया, हां ग्रॅज्युएशन म्हणजे लग्न करायचं. मग ते 2-3 वर्षात झालं नाही, म्हणून मग आपलं चला जरी आवड नव्हतं तरी मी खूप मनापासून शिकवलं, म्हणजे असं मला वाटत मी कधी असं हे नाही केलं की अरे आपल्याला आवड नाहीये म्हणून असं नाही झालं, कधी मनापासून टीचिंग सगळ्या गोष्टी जशा परफेक्ट पाहिजे तशा लाईनीत पडत नाही. आधी कधी जॉईन केले होते एवढं होऊ दे मग आपण. आपण नंतर बघू दे, नाही 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 टेक अ टाइम. That's fine, that's fine. Contribution was very beneficial for so many students.
पार्टनर फॉर 5 इयर्स एज अ प्रिंसिपल. सो मजा केली होती, खूप मजा केली होती. अँड आय जॉईंड इन 1989 एज अ फर्स्ट स्टँडर्ड टीचर. 10 इयर्स देअर एज अ फर्स्ट स्टँडर्ड टीचर, देन फोर्थ स्टँडर्डला 10 इयर्स, देन सिक्स्थ अँड सेव्हन्थ. देन आय गॉट दिस पोस्ट एज अ प्रिन्सिपल अँड आय रिटायर्ड ऑन 31st. दॅट्स इट. आय विल एंड इट व्हेरी शॉर्टली बिकॉज दे हॅव अ गुड टू स्पीक. त्या निरखे मॅडमच्या समोरच्या ऑफिसमध्ये बसायच्या संध्या मॅडम. आधीची पण एक छोटीशी गोष्ट अशी सांगते की माझं घर संभाजी पार्कच्या समोर
जॉबला जायचं म्हणजे माझ्यासाठी ते खूप असं मोठं आव्हान होतं. आणि एक दिवस आम्ही असं चालत जातात ना की शाळा आपली फक्त तिकडली छोटीशी बिल्डिंग होती, एक मजला होता, तीन खोल्या अशी ती शाळा होती. आणि तिथून आम्ही संध्याकाळी चालत चालत मी आणि माझे मिस्टर चालत होतो, तिथे बाहेर ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं होतं की पी टी टीचरची वेकन्सी आहे. तर माझ्या मिस्टर म्हणलं मी तिथं काय लिहिलं पोटात
अरे रुको ना, एकदम पेशंट समोर तुम्ही जर अरे कितना लग गया, मला लागला मला लागला
देविकाची आणखी एक आठवण सांगते किती डेअरिंग भासतो ती खरं सांगते म्हणजे तिला याच्या समन्वयाच्या वेळेस सातवा का काहीतरी महिना होता ऐकला येतो आणि ती ढोल पडवायची अगो नाही म्हणे मला काही होत नाही आणि अनादर थिंग प्रत्येक गॅदरिंगला जो बॅकड्रॉप असायचा तो अप्रतिम असायचा म्हणजे देविका आणि कोळंबकर या दोघी मिळून इतकं सुंदर करायचे ते बॅकड्रॉप आणि त्यांची म्हणजे बघताना फक्त एकदाच असं दिसतं रे वाटत पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ना ती आम्ही बघते किती दिवस ते करायला आणि राग काय यायचा ह्या दोघी करत बसायचं आणि आम्हाला ते करायला मराठी माझे मोस्टली नसायचे कारण माझ्या पहिल्या हाफ मध्ये मॅथ्स मुळे असायचे पण माझ्या नंतर पीटी पिरियड कधी नसायचा जनरली कधी पावसामुळे खाली खेळता आला नाही तर आम्ही आठवत असेल ना आणि गर्ल्स कडे होत त्यांचं जास्त म्हणू शकतो कारण कधी एक्वेन्स मध्ये मुली मागे पडताना दिसलं की त्या बेंचवर मारू शकत सो दॅट गर्ल्स पण मला लहानपण म्हणजे मी जशी नोकरी करत होते तेव्हा माझं मला गंगेचं मुलं जाऊ मला खूप साधी मुलं आवडायची ते मुलगा असं एवढा शांत पण टीचरांना वर्ग लाईव्हली वाटत असते सगळेच आपले शांत बसून काय कामाचं हसायचंच ते नुसतं जायचं मी शिकवत मला पण मला पण कायम असं लाईव्हली एकदम कोरा कोरा खाला मला आंध्र स्कूलला जॉब मिळाला तेव्हा 3 महिने मी आंध्र स्कूलला गेले तुला
तिथे मी आठवी नववी दहावी तिथे पगार चांगला मिळत होता, सेम सेम बोर्ड आपल्याला जो मिळत होता तो. तर तो झाल्यानंतर मी इथे आले, मग इथे एक दिवाळी नंतर मी जॉईन केले. आणि नेमका मी तो जो माझा निर्णय आपण म्हणतो आयुष्यात आपले निर्णय काय काय, म्हणजे चांगलाही झाला आणि चुकीचा का झाला, कारण मी जर जूनमध्ये केलं असतं तर मी रेग्युलर टीचर म्हणून मी इथे जॉईन आले होते. मध्ये आल्यामुळे मला मराठीची कळत, मी मराठी टीचर नव्हते पण मला मुलं सगळी मराठी टीचर म्हणून ओळखतात, कारण माझं स्वतःचं वाचन खूप चांगलं होतं आणि माझं स्कूलिंग मराठी होतं. आणि नंतर मग मी इंग्लिश, म्हणजे मी जॉब कायम इंग्लिश मिडियम स्कूलला केला. सो मी नेहमी नंतरच्या या आयुष्यात मला त्याचा फायदा असा झाला की मी खूप मुलांची पटकन कनेक्ट पाहिजे, की मला कळायची त्यांची काय डिफिकल्टीज आहेत त्याच्या, कारण बऱ्याचदा आपण पुढे येऊन बोलायलाच घाबरतो, मुलं शिक्षकांची येऊन बोलायला घाबरतो, कारण माझं स्कूलिंग मराठी आहे मग मी इंग्लिश कसं बोलतो, आणि त्या बॅरियरमुळे आपण कनेक्ट होत नाही पुढच्या माणसाशी. सो मी तेव्हा लागले ते मराठी टीचर, मग हळूहळू मॅथ्स असं करत करत झाले माझी इथे 17 वर्ष. 2007 मी इथून रिटायर झाले. त्याच्यानंतर मग मी बऱ्याच कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून केलं, कारण मी जेव्हा इथे लागले तेव्हाच मी MSc MED केलेलो होतो, माझं MSc MED झालेलं होतं, प्लस माझं एक BSc बायोमेडिकल सायन्स म्हणून एक कोर्स होता, तो टेक्नॉलॉजी बायोमेडिकल टेक्नॉलॉजी तोही कोर्स झालेला होता. त्याच्यामुळे माझ्याकडे 5 डिग्री होत्या जेव्हा मी इथे लागले. सो आय वॉज ॲक्च्युली व्हेरी मच ओव्हर क्वालिफाईड फॉर द जॉब. पण जेव्हा मी लागले आणि वेन आय स्टार्टेड माय जॉब, आय स्टार्टेड रीडिंग अबाउट इट, की मी काय करायला पाहिजे, मग माझं अक्षर मी जाणीवपूर्वक सुधारलं, की जेव्हा मी बोर्डवर लिहिते तर माझं अक्षर चांगलं असलं तर माझी मुलं चांगलं लिहिते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आपण जे चेंज घडवत जातो आपल्या आयुष्यात, ते मी खूप त्याच्यासाठी रीडिंग करायची. आपली लायब्ररी अपडेट करणं, लायब्ररीमध्ये दरवर्षी डिमांड देणं की ही पुस्तकं मला पाहिजे, मुलांना त्याच्यासाठी प्रवृत्त करणं की जा या लेखकांची पुस्तकं वाचा, या कवितेची पुस्तकं वाचा या, कारण त्याच्यातनं मुलांना छोट्या छोट्या वाटताना आपल्याला गोष्टी काय 5 लेखकांच्या नावांचं प्रोजेक्ट करायचं, पण त्याच्यासाठी 10 पुस्तकं तुम्ही बघता आणि त्याच्यातनं तुम्हाला खूप प्रेरणा मिळत होतं. आणि आपल्याकडे तेव्हा व्हॅल्यू एज्युकेशनचा तास होता, मग त्या तासाला काय करायचं, ऍक्टिव्हिटी काय करायची, त्याच्याशी रिलेटेड खूप गोष्टी मी अशा वेगळ्या वेगळ्या तुम्हाला सांगायचे की त्याच्यातनं कुठे कुठे प्रेरणा मिळावी, कुठे कुठे आपल्याला हे मिळावं. आणि मी माझ्या मुलांना, नंतर माझा दुसरा मुलगा इथे शाळेत असतानाच झाला 94 साली, तेव्हा मी त्यांना नंतर मोठी झाल्यावर थोडीशी म्हणायचे की मी तुम्हाला क्वालिटी टाईम नाही देत माझ्या मुलांना, पण मी तुम्हाला दिलाय अँड विच इज पेईंग नाव. ते मला खूप जाणवलं काल जेव्हा फोन आला मला प्रसादचा, आणि अजून तेव्हा अनेक माझी मुलं भेटतात मला. मग 2008 मी शाळा सोडल्यावर मुलांशी कनेक्ट राहायला म्हणून फेसबुक सुरू केली. सो इट्स ओनली फॉर माय स्टुडंट. माझ्या बाकीचे म्हणजे माझ्या आत्ताच्या अगदी जवळचे मित्रमैत्रिणी पण फेसबुकची कनेक्टेड आहेत, पण माझे सगळे स्टुडंट आय एम व्हेरी हॅपी की त्यांना कुणाला पण कळतं की अरे हा टीचर फेसबुकवर आहे. सो त्यांची आता रिक्वेस्ट येते, मग कोण आहे अरे हा या बॅचचा. मला आता बॅचमध्ये गोंधळ होत असेल पण स्टील आय एम गेटिंग कनेक्टेड विथ ऑल ऑफ यू, आणि ते मला खूप छान वाटतं की माझी मुलं आज इतक्या क्षेत्रांमध्ये जात आहेत, इतक्या ठिकाणी काय काय चांगलं चांगलं करत आहेत, मॅनेजर म्हणून, इंजिनियर्स म्हणून, डॉक्टर्स म्हणून, HR मध्ये कुठल्या कुठल्या फील्डमध्ये सगळे काम करत आहेत, आणि एक चांगला समाज घडवायला ते मदत करत आहेत. याचं कुठेतरी एक आत्म जे समाधान, आंतरिक समाधान आपण म्हणतो, ते खूप मला मिळतं की माझा जॉब मला दिसायला 17 वर्षाचाच झाला असेल, पण त्या 17 वर्षात जे काही मी केलं ते आता त्याची फळं मला मिळत आहेत, समाजाला मिळत आहेत, सगळ्यांनाच मिळत आहेत, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या आजूबाजूला. पण इट्स लाईक अ गुड फ्लॉवर, वेन इट ब्लूम्स इट गिव्स फ्रॅग्रन्स टू एव्हरीथिंग. ते रिस्ट्रिक्ट करत नाही की नाही मला मी ह्याच मुलाला चांगलं शिकवलं आहे, मग हा मुलगाच फक्त, असं नाही. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा मी कॉलेजेसमध्ये शिकवलं, मी जवळजवळ 10-15 वर्ष त्यानंतर कॉलेजेस व्हिजिटिंग फॅकल्टी, म्हणजे मी फार MSc पर्यंत शिकवलं. सो प्रत्येक वयाच्या मुलांना शिकवताना मला एक दुसरं लक्षात आलं की टीचर स्टुडंट कनेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो जितका तुमचा चांगला होईल, म्हणजे मी नेहमी असं म्हणते की एखादी खराब टीचर असली तरी सुद्धा जेव्हा ती कनेक्ट होते मुलाशी, ती त्याच्या आयुष्यात घडवते बदल. आणि ते जितकी उत्तम टीचर आहे पण ती मुलांशी कनेक्ट नाही झाली तर त्याचा काही उपयोग होत नाही, ते दगडावर पाणी टाकल्यासारखं, कारण ते आतमध्ये झिरपतच नाही. सो तो कनेक्ट होणं फार महत्त्वाचं आहे, आणि तो कनेक्टच आपल्याला नेहमी एक पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह ऊर्जा देत असतो. मगाशीही म्हणली तसं सियाचीनमध्ये, जो मागच्या वर्षी आम्ही लेह लडाखला 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्टची आमची 17 ऑगस्ट आमची ट्रीप होती, आणि त्याच्यानंतर मला आल्यानंतर 18 ऑगस्टला हार्ट अटॅक आला अँड आय वॉज
व्हेरी सिरियस, म्हणजे मी आज तुमच्या सगळ्यांशी बोलते ते केवळ माझे तुमच्याशी ऋणानुबंध अजून शिल्लक आहेत म्हणून मी बोलते. आणि माझ्या सगळ्या मुलांच्या, माझ्या मित्रमैत्रिणींच्या, माझ्या परिवाराच्या शुभेच्छा माझ्यासाठी आहेत की ज्या किती मुलाच्या असतात हे मला तिथे जाऊन जेव्हा आपण घंटा वाजवतो तेव्हा कळतं की आज माझ्या अंगावर कुठेही जखम नाही, मी आज व्यवस्थित आहे. पण माझे 3 स्टेंट्स घातलेले आहेत माझ्या हार्टमध्ये. आणि मी म्हणजे तेव्हा तर माझ्या म्हणजे माझी सख्खी मामे बहीण डॉक्टर आहे, ती तिचा नवरा, त्यांचे टाईमली एफर्ट्स, म्हणजे आपण म्हणजे तो गोल्डन पिरियड म्हणतो तो गोल्डन आवरमध्ये मला ती सगळी ट्रीटमेंट मिळाली आणि मी आज आहे जिवंत. म्हणजे एव्हरी डे आणि जितकं तुम्ही ग्रॅटिट्यूड दाखवाल तेवढे ब्लेसिंग्स तुमचे वाढत जातात. सो आज तुम्ही सगळ्यांनी हे ग्रॅटिट्यूड दाखवले, तुमच्या ग्रॅटिट्यूडमध्ये टनाटनाची भर पडली आहे नक्कीच. कारण आपण जेव्हा एखाद्याबद्दल वेलविशिंग करतो तेव्हा तो आपल्याला त्याच्या दुप्पट नक्कीच देतो. आणि ते नॉट इन मॉनिटरी टर्म्स, पैशाच्या रूपात नाही तर सदिच्छेच्या रूपामध्ये. की म्हणजे मला दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की मी जेव्हा पेपरला आपण वाचतो की ह्या निवृत्त शिक्षिका आणि ह्या गेल्या यांचं व्यावसायिक झालं, ते ह्या अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. आणि ते वाक्य माझ्या डोक्यात की आपण गेल्यावर पण आपल्याबद्दल असं झालं पाहिजे, निदान विद्यार्थ्यांनी तुमचा हेट केला असं नको कुणाच्या की गेला बरं झालं सुटल्या आमच्या डोक्याची कणकण गेली असं नाही वाटलं पाहिजे. आणि ज्या दिवशी मी शाळेतून गेले, लास्ट डे ऑफ माय स्कूल, आय विल नेव्हर फॉरगेट, की माझ्या बरोबरीच्या 17 वर्ष ज्या माझ्याबरोबरच्या सेविका होत्या त्यातली एकही मला सोडायला गेटपर्यंत आली नाही. पण त्या वर्षीची जी मुलं होती ती ढसाढसा रडत होती आणि सगळ्यांनी मला इतकं मिस करणार आहेत हे जाणवून दिलं की मी त्यांना खूप मिस करतो. सो आय हॅव नेव्हर मिस्ड अ टीचर फ्रॉम दिस. मी शाळा सोडल्यानंतर मी तेव्हा 3 महिने ऑलरेडी रिझर्नेशन दिलं होतं एप्रिलपासून. सो मी विचार केला की ज्या लोकांना माझं काहीच पडलेलं नाही आहे त्यांच्यासाठी मी कशासाठी वाईट वाटून घ्यायचं. सो दे आर नॉट अ पार्ट ऑफ माय लाईफ फर्दर. जेव्हा मी त्यांच्यासोबत होते ओके, जे आणि आता ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये जे माझा विचार करतील, ज्या माझ्यावर प्रेम करतील त्यांना मी 10 पटीने जास्त प्रेम करेन. पण ज्यांना ज्यांच्या आयुष्यात माझा काही रोलच नाही, कारण त्याच्याशी मध्ये माझ्याशी काही चांगले वागले नसतील म्हणा किंवा काय त्यांचे क्रेजेस असतील काय वॉट इट, सो इफ आय एम नॉट पार्ट ऑफ देअर लाईफ वाय शुड आय कीप देम इन माय लाईफ. आपण असंच आपला विचार केला तर आपल्याला खूप सुख लागतं त्याच्यात. कारण मला जेव्हा मी सोडली तेव्हा अगदी फोन आले, तुला आता अशी तू अर्धवट वयामध्ये शाळा सोडतेस, तुला त्रासच होईल, तुला नैराश्य येईल, तुला काय काय म्हणतो आपण त्याला डिप्रेशन येईल. मी म्हटलं नक्की. आणि एकही दिवस म्हणजे मला जॉब, मी 9 जुलै 2007 जॉब सोडला आणि 15 जुलै 2007 मी सिंहगड कॉलेजला लेक्चर म्हणून जॉईन झाले विदाऊट इंटरव्ह्यू, विदाऊट एनिथिंग. त्या प्रिन्सिपल मला म्हणल्या जा हे पुस्तक घे आणि लेक्चर दे. मी त्यांना म्हटलं नाही मलाच तयारी करत होती कधी, कारण मी शाळेत शिकवली, मला कॉलेजमधल्या मुलांचा अनुभव नाही. सो लेट मी गेट प्रिपेअर्ड फर्स्ट की मला कॉलेजच्या मुलांशी शिकवायचं आहे, इंटरॅक्ट करायचं. अँड देन आय वॉज देअर फॉर नेक्स्ट 6-7 इयर्स. म्हणजे अजूनही जर मी गेले मी म्हटलं तर मला मिळतील जॉब्स. पण आता मी बाय चॉईस आय हॅव स्टॉप. बिफोर मीन्स 19 मी करत होते, 19 आय स्टॉप. मग आता आमचं छंद आहे दोघांचंही कॉमन की फिरणं, सगळीकडे फिरत असतो आम्ही मस्तपैकी इकडे तिकडे. सो व्हॉट एव्हर लाईफ गॉड हॅज गिव्हन मी आय एम एन्जॉईंग. आणि आय प्रे गॉड की माझं शेवटपर्यंत माझ्या दोन्ही पायांवर उभट, व्हॉट एव्हर वेट यू हॅव गिव्हन मी यू लेट देम हॅव द पॉवर ऑफ टेकिंग इट. आणि माझी 2 मुलं आहेत, मोठा एमटेक झाला आहे IIT पवईत आणि त्यांनी आता ई गव्हर्नमेंट म्हणून कंपनी तिथे कन्सल्टंट म्हणून काम करतो, त्याचं लग्न ठरलं आता डिसेंबरमध्ये लग्न. आणि धामटा BCom MBA झाला आहे, तो DSP म्युच्युअल फंड्सला जॉब करतो, असिस्टंट मॅनेजर आहे तो. पण सो तो इन पाईप पुढे जसं होता चालू आहे. थँक्यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट की मला सगळ्यांना खूप खूप जास्त धन्यवाद द्यायचे की बिकॉज यू ऑल आर देअर इन माय लाईफ, तुमच्या सदिच्छेने माझं लाईफ पुढे वाढणार आहे. क्लासबद्दल आठवणी मला, तू क्लासमध्ये आलास तेव्हाची आठवण आहे. पण असं प्रिसाईजली म्हणशील मला की हा प्रसंग सांगा तर मला नाही आठवत. 17 वर्ष × 40 मुलं बेसिकली खूप म्हणजे मी शाळेत म्हणजे गोष्टी
वाचायचे, पुस्तकं कविता वाचायचे, कारण मी स्वतः कविता करायले शाळेतच करायला शिकले. ॲक्च्युली शिकवता शिकवता मला सुचायला त्या कविता. सो मी कविता करते वाचते. पण असं गॅदरिंगच्या वेळेला म्हटलं ना सगळ्यांच्या तुमच्या मेकअप करणं, बॉईजचा मेकअप स्पेशली, कारण गर्ल्सचा मेकअप ही करायचे, बॉईजचा मेकअप सगळे लिपस्टिक लावायला खूप मजा विचारांना मिशा नव्हता तरी त्यांना मिशा काढून घ्यायचा असायचं. आणि टाइम नंतर वर्गामध्ये असं फ्री पिरियडला कधी गेलं तर इतर मुलांना काहीतरी काहीतरी सांगणं त्यांना करायला. विनीतचं अक्षर आठवतो मला त्याच्या अक्षरासाठी आणि तो खूप शांत निमा शांत बाकीचं असं काही फार नाही. स्पेसिफिक प्रसंग ट्रीप वगैरे म्हणली ते आठवतं पण असं काही खास नाही. आणि म्हणून मग मी मध्ये आपलं जे बोलणं झालं हा म्हटलं होतं तुम्हाला या टीचर माझ्याकडे अमेरिकेला जायच्या आधी चालू असं काहीतरी काहीतरी. तर माझे मिस्टर तर मॅक्स लावते तू ते जे म्हटलास ना म्हणून मी तिला विचारलं कोणत्या साली. मी बॅक ऑफ कॉक्स मध्ये होते तेच तिथेच होते चंद्रशेखर घाटपांडे. ते तुझ्या भेटलेच असणार नक्कीच. तेव्हा आम्हाला शाळेनंतर असं म्हणजे टीचरला आपण असं पेडेस्टलवर ठेवतो म्हणजे ही शाळा या टीचर त्यांना पर्सनल प्रॉब्लेम काही मी कल्पना करत नाही असं काही की बाबा त्या इकडेच असणार दॅट्स इट. मी तेवढे एक्सपेक्टेशन असतं टीचरकडून नेहमी मग त्यांना पर्सनल लाईफ त्यांना प्रॉब्लेम असतील असं आपण कधी आम्ही कधी इमॅजिनेशन करू. जसे तुम्हाला कदाचित म्हणजे माहिती असेल की जसं गोंदवलेकर महाराजांची प्रवचन आहे किंवा इतर गजानन महाराजांच्या पोथीचं वाचन, साईबाबांच्या पोथीचं जे व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत तर ते माझी मैत्रीण आहे शाळेतली तिनी सुरू केला उपक्रम. तो म्हणजे 2019 एक मार्चला आम्ही गोंदवल्याला गेलो आणि मग त्याच्यानंतर आमचं असं बोलणं झालं की आपण असे ग्रुप सुरू करूया. आणि माझा स्वतःचा म्हणजे शाळा सोडल्यावरती काहीतरी काहीतरी मग कुठे बार्ली पेंटिंग शीख, कुठे काय टपरवेअर, ओरिफ्लेम असं काहीतरी म्हणजे समथिंग काहीतरी करायचं आपल्याला काहीतरी माहिती शिकायला. आणि म्हणजे ते केल्यावर मला जाणवलं की माझा सेल्स खूप चांगला आहे आणि सेल्सचा कधी होते बट मला सुदैवानी असं मिळत गेले कॉन्टॅक्ट म्हण काहीतरी एक त्याच्यातनं माझा बिझनेस होत राहिला नॉट ॲज अ अर्निंग पण काहीतरी कनेक्ट लोकांची यायला पाहिजे. आणि मग ते झाल्यावरती मी त्या ग्रुपबद्दल टाकलं तर माझ्याकडे आता ॲट प्रेझेंट आमचे 500 लोक मनाचे श्लोक वाचत आहेत रोजचे रोज. आणि म्हणजे त्यांचे 50 ग्रुप आहेत, 10 माणसांचा एक ग्रुप असतो आणि 205 मनाचे श्लोक आहेत. हे आपल्याला कोणाला म्हणजे मला स्वतःला सुद्धा मी जोपर्यंत ते वाचले नाही तोपर्यंत माहिती नव्हतं कारण आपल्याला पहिले 20 पाठ असतात तेवढेच आपण म्हणतो. पहिले 5 गणाधीश आणि प्रभाते म्हणजे दोनच आपल्याला त्यातल्या त्यात माहिती असतात आणि मना सज्जना भक्ती पंथी हे तीनच आपल्याला माहिती. तर 205 श्लोक रचलेले आहेत मनाचे श्लोक. आणि मग ते म्हणजे आता एका माणसाने पहिल्या दिवशी 1 ते 20 सुरू केलं की 10 तारखेपर्यंत त्याचे 205 असे रोज 20 श्लोक वाचायचे. त्याच्यामुळे तो 5 मिनिटाचा उपक्रम आहे असं काही तुम्हाला दिवसभर बसून ते वाचा त्याचं काही आणि ते फक्त मेसेज करायचा. सो ते कुणालाही जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तुमचा ग्रुप तुम्ही तयार करा तुम्हीच चालेल.
त्याच्यात माझा पर्सनल काही इंटरेस्ट नाही आहे. सो असं एक वेगळा ऍस्पेक्ट तुम्हाला मला सांगायचा होता त्याच्यामध्ये. आपले बारे में आपले फॅमिली के बारे में. And you can start when you join school. त्यावेळी 10 तास यायचा टीचर्सचा. आता नाही ऍक्च्युली म्हणजे आताच्या मुलांचा तसा नाही म्हणजे She wanted a job, but Karkhanis madam offered me. What was the reaction of the She asked me, what is your qualification? I said, I'm an MSCBA. Then she said, your job is confirmed. Only you have to tell us where you are going to join. No interview, nothing. Nothing was there. That she didn't ask a word. And then she didn't get the job. She was very well disappointed. But then I said, I can't tell you yes now. I have to ask my husband in my family. I have to inquire. First, tell them that I'm getting a job like this. Then when I went home, they said, if you want, you can do. But from our side, we don't have any problem. If you want to join, you join. Then I told them, I called them, I said, yes, I'm coming. So it was very easily, it went very easily. Nowadays, that job also, how many interviews you have to give? That time it was so simple.
and regarding my personal and friendly, I told you stuff was very good. I didn't feel like leaving this room. Even though I didn't want like money, wise, we were quite well off. But then I didn't like to leave this school because all teachers were really good. Nowadays you don't get such stuff. It's very difficult. मैंने 2092 ला मला मी लागले 90 ला दोन वर्ष परमनंट झाले. इतला परमनंट झाल्यानंतर बालभारतीमध्ये प्रोजेक्टवरती मला मिळत होतं. करिक्युलम समिती असते ना, विषय समिती, त्याच्यामध्ये मॅथ्सच्या समितीवर मला मिळाला होता जॉब. पण मी तिकडे गेले आणि ते असं ऑफिस फुल हॉल आहे सगळं तिकडे, आणि तिकडे बघितलं आणि इथे सगळ्या बायका एक्सेप्ट जंगम काका. आणि तिथे मला असं आय डोंट नो, मला असं नाहीच आवडलं तिकडे. मी यांना म्हटलं मला आय एम नॉट कम्फर्टेबल गो देअर आणि मला नाही आवडलं तिकडे. सगळ्या टीचर्स एकमेकांशी एवढ्या इंटरलिंक झालेल्या आणि ते इतकी आत्मीयतेने सगळ्या एकमेकांशी बोलायच्या की पगार हा विषय आम्ही कधी मनात घेतलाच नाही. माझ्याकडे करायचं असं आमच्या डोक्यात कधी आलंच नाही. एकदा चिकटलं कुणाला मुळाला म्हणतात की मुलांना पाहिजे. माझ्याकडे माझा 1 BHK फ्लॅट होता, सासू सासरे होते, 2000 पर्यंत आम्ही चौघ जण 6 जण त्या घर जागेत अगदी छान व्यवस्थित राहत होते. असं कुठल्या गोष्टीचं आपण पूर्वी म्हणतो ना असं हे नव्हतं की ॲड नव्हतं की नाही माझ्याकडे मोठीच जागा पाहिजे अमकच पाहिजे. तर सगळं कष्ट करत करत आम्ही सगळेजण वरती आलो. पहिल्यांदा तर टीचर्स रूम म्हणजे ती खाली बसायचो, खाली बसायचे आणि आधी खालती होत ना खाली ना. Now regarding my personal, I have 2 sons and both got married at an early age and they both got this divorced like you were telling, no? But then I didn't feel anything bad about it because maybe the God wanted they should go or something like that. And I never told anybody about it. It happened in 2011. When I left this, that time only it happened. Both went together. One after the other. Such a shock. Really, but because I was going to satsang and all, I was not worried about it. I said, maybe God has done. He will do better. And really the God has done such better thing. Both have got very good wives. Very good thing, both of them. And I've got lovely granddaughter and grandson. And they are really very looks wise also and very loving, very even my sons are there. My both sons are very teacher. So it was I think 9th or 10th grade, and all the girls, there were only boys in the class, and we were kind of just vandalizing everything. So we were throwing them the small mattresses, right? We were throwing that in the fans around, and we were kind of doing all the vandalism. And I looked in the window and Mulchandra teacher was silently observing everything. So then as everyone looked at her, then everyone was quiet, and then she came inside and then generation
आमचे एक किस्सा आमचा नाही टीचर आणि तुम्ही तुमची मैत्री कायम अशीच ठेवा, अबाधित ठेवा, हे माझं दुसरं सांगणं आहे. म्हणजे माझी स्वतःची शाळेतली मैत्रीण अजूनही, आणि हे सगळं जे आता मी मनाच्या ठेवतो ते सगळं तिचा उपक्रम आहे, विच आय एम सपोर्टिंग आहे. सो ते आपल्याला पुढे कुठल्या मार्गावर नेतील येऊ नये, पण सतत तुम्ही चांगल्या संगतीत राहता, चांगल्या विचारात राहता, ते फार महत्वाचं आहे. शक्य नंतर सत्संगी जे म्हणते, सत्संग इज नॉट ओनली फॉर दॅट पर्टिक्युलर टाइम, इट शुड बी सत्संग विथ एव्हरीबॉडी. जे काही संकट येतील, काही मी लेह लडाखीला म्हणलं असता, कारण डॉक्टरनी तेवढंच सांगितलं की लेह लडाख सोडून आता कुठे हेल्दी लोकांना पण त्रास होतो. ते 113 दिवस पूर्ण लोक कार नाही करतात, गाडी नाही करतात.